महाराष्ट्र भारत एक लोकशाही प्रधान देश म्हणून आपण ओळखतो, एक सक्षम लोकशाही म्हणून ओळखतो आणि संविधानाने प्रत्येकाला जो घटनेचा अधिकार दिलेला आहे त्याचं पालन करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो आणि एका महासत्तेकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होत असताना हा देश हुकुमशाहीकडे तरी जात नाही ना, हा एक प्रश्न पडतो. आणि मला असं वाटतं कायदा सगळ्यांसाठी सारखाच असतो, नियम सगळ्यांसारखे सारखेच असतात, तरीसुद्धा पक्षातल्या लोकांसाठी वेगळे नियम आहेत. पक्षातल्या लोकांची यादी काढली तर अनेक लोकांवरती मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत. आमच्याकडे राज्य महिला आयोगाकडे काही लोकांची यादी अशी की त्यांच्यावरती बलात्काराचेसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि तरीसुद्धा ते त्या संसदेमध्ये असतील, विधानभवनाच्या ठिकाणी असतात. अशा लोकांच्यावरती कोणतीच कारवाई न होता अशा पद्धतीने 2019 निवडणुकीमध्ये एखादं वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे अशी कारवाई होत असेल तर निश्चितपणाने महाराष्ट्र भारताची जनता हे या गोष्टीचं समर्थन करू शकत नाही. आणि मला असं वाटतं कालपासून आपण सगळीकडे पाहतात राहुलजी गांधी यांच्याबरोबर असलेल्या सगळ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, प्रत्येकजण आपला पाठिंबा त्यांच्यासाठी व्यक्त करत आहे. ही लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे यासाठी हा भारतीय नागरिकाचा प्रयत्न आहे, तो आपल्याला दिसून येतो. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.